माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। मावळ तालुक्यातील पहिले आणि एकमेव आयर्नमॅन किताब पटकवणारे तळेगावचे रहिवासी विशाल शेटे यांनी अल्ट्रा सायकलिंग रेस पूर्ण करत यशाचे आणखीन एक शिखर गाठले आहे। इन्स्पायर इंडिया यांनी आयोजित केलेल्या पुणे ते गोवा ही 643 किलोमीटर पल्ल्याची सायकल स्पर्धा आपल्या पहिल्याच प्रयत्नात 35 तास 15 मिनिटात पूर्ण केली। दिनांक 20 नोव्हेंबर रोजी चांदनी चौक पुणे येथून सुरू झालेली सायकल स्पर्धा शिरूर, पाचगणी, सातारा, कोल्हापूर, बेळगाववरून चोरला घाटामार्फत गोवा असा प्रवास करताना कडाक्याचे ऊन, अवकाळी पडलेला पाऊस, सोसाट्याचा वारा, पहाटेचे धुके याचा सामना करत झोपेवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पेलत ही स्पर्धा पूर्ण केली। या दरम्यान त्यांचे सहकारी मित्र, क्रू मेंबर सागर भेगडे, अविनाश भोते, तुषार दाभाडे आणि प्रशांत ढोले यांनीही विशाल शेटे यांना तांत्रिक तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत पोहोचवत त्यांच्या सायकलच्या बरोबरीने 35 तास चारचाकी चालवत त्यांचे मनोधैर्य वाढवत प्रोत्साहन दिले। बेस अक्रॉस अमेरिका या 4800 किलोमीटरच्या स्पर्धेच्या धर्तीवर आणि त्या स्पर्धेच्या नियमानुसार ही अल्ट्रा सायकलिंग रेस असल्याचे विशाल शेटे यांनी सांगितले। बेसिकली मी ट्रायथलीट आहे। ट्रायथलीटमध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग या तिन्ही गोष्टी असतात। तर या स्पर्धेची तयारी म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या ट्रायथलॉनच्या स्पर्धेच्या याच्यात आयर्नमॅनच्या जे सराव जो आहे त्याच्या बेसिसवरच मी ही पूर्ण केली। रेस अक्रॉस अमेरिका जी आहे, रॅम, जी 4800 किलोमीटरची रेस आहे जी अमेरिकेमध्ये ईस्ट वेस्टपासून वेस्ट कोस्टपर्यंत ही स्पर्धा अशी मोठी स्पर्धा आहे, तर त्याचं क्वालिफिकेशन ह्या रेससाठी ही रेस म्हणून ओळखली जाते। कारण त्या ज्या ती जी रेस आहे त्याचीच अनुभूती, त्याचेच रूल्स, तसेच रूल्स, क्रू मेंबर सपोर्ट, तेच सगळे अनुषंगाने ही रेस आयोजित केलेली होती। 32 तासात स्पर्धा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवून गेलेले विशाल शेटे आणि त्यांचे क्रू मेंबर यांना अनपेक्षितपणे आलेल्या अडचणींमुळे 35 तास लागले याची खंत व्यक्त करत भविष्यात ही स्पर्धा 32 तासात पूर्ण करण्याचा निर्धार विशाल यांनी व्यक्त केला। मनाला खंत आहे की एक 32 तासाचं तुम्ही टार्गेट ज्या वेळेला सेट करता आणि त्या टार्गेटमध्ये तुम्ही पूर्ण करू शकला नाही, ठीक आहे, जाणवलं मला त्याच्यामध्ये अनेक आमच्या चुका घडलेल्या आहेत, कुठे थांबायला पाहिजे मला, म्हणजे ॲक्च्युली पोस्ट बेळगावनंतरचं टेरन थोडंसं ते थोडेसे माझे कॅल्क्युलेशन चुकले त्याच्यामध्ये आणि नाहक आम्ही बऱ्याच ठिकाणी वेळ गेला। नॅचरली पाऊस पण होता, तर पाऊस मलाच नव्हता, सगळ्या स्पर्धकांना होता। मला थोडंसं बाईकचा पण इश्यू झाला, स्पोक्स तुटलेमध्ये व्हील चेंज करावं लागलं, व्हीलमध्ये पण ते जे दुसरं व्हील चेंज केलं तेही व्हील प्रॉपर सेट झालं नव्हतं। 2:30-3 वाजेपर्यंत रात्रभर मी त्याच व्हील त्याच्याच अवस्थेमध्ये पूर्ण चालवली सायकल। त्यानंतर आमचा मेंटेनन्स हेड क्रू मेंबर प्रशांत ढोले म्हणले की आपण पुन्हा एकदा व्हील ट्राय करून बघू, व्यवस्थित करून पाहू, आणि मग व्हील एकदा व्यवस्थित झाल्यानंतर थोडंसं सेट झालं थोडंसं, पण हो चुका झाल्या आता आमच्या ह्या, निश्चितच ह्या सुधारून नक्कीच पुढं 32 तासामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न राहील माझा हा। तर या स्पर्धेदरम्यान पहिल्यांदाच क्रू मेंबर म्हणून सहभाग नोंदवलेल्या शेटे यांच्या सहकारी मित्रांनी स्पर्धेतील अनुभव सांगताना विशाल यांनी स्पर्धा पूर्ण केल्याचा अभिमान असल्याचे आवर्जून सांगितले। जेव्हा आपण रेस चालू केली त्याच्यानंतर अचानकपणे काही गोष्टी घडल्या, जसं की क्लायमेट खराब होतं, पाऊस पडला, नंतर काही मेकॅनिकल इश्यू झाले, सायकलचं चाक, आमच्या सायकलच्या चाकचा स्पोक तुटला, चोरला घाट जो आहे ते घाटाचा अंदाज पूर्णपणे नवीन होता आम्हाला आणि रस्त्याची परिस्थिती पण काही ठिकाणी बिकट होती, रस्त्याला खड्डे होते, बाईकिंगची जी सायकल आहे किंवा रेसिंगची जी सायकल आहे ती सायकल त्या बेसिकली रोडसाठी नव्हती, पण तरी देखील म्हणजे सतत चेंजेस क्लायमेटचे, जसं रात्रीच्या वेळी पाऊस पडल्यानंतर थंडी पडली होती, त्या थंडीच्या वातावरणात पण विशालला सपोर्ट करणं, मोटिवेट करणं हा एक भाग होता। दुसऱ्या दिवशी बेळगावमधनं आम्ही जेव्हा पुढे निघालो त्यानंतर मग क्लायमेट परत चेंज झालं की थोडंसं उष्ण आणि दमट वातावरण तयार झालं आणि अशा अनेक गोष्टी झाल्या। रेस कम्प्लीट व्हायला 100 किलोमीटर राहिले होते आणि घाट सेक्शन असल्यामुळे समोर एक रायडरची क्रू मेंबरची गाडी होती आणि आम्ही त्यांच्या मागं विशाल होता आणि आम्ही त्यांच्या मागं हळूहळू चाललो होतो, कारण चढ उतार चालूच होते त्या घाट सेक्शनला आणि अचानक समोरच्या रायडरच्या क्रू मेंबर्सनी गाडी अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे विशालला पण अर्जंट ब्रेक लावायला लागला, जेणेकरून काय
झालं की विशालचा पाय त्याच्या सायकलच्या क्लिपमध्ये अडकून राहिला. अचानक अर्जंट ब्रेक दाबल्यामुळे तो तिथं पडला, त्याच्या पायाला दुखापत झाली. पण शेवटी आम्ही काय ठरवलं की आपल्याला ही रेस कम्प्लीट करायची आहे आणि विशालनी एका पायाच्या जोरावरती 100 किलोमीटर पार केले. तर ही रेस अतिशय खडतर होती, अतिशय याच्यासाठी मानसिक तयारी, शारीरिक तयारी, विल पॉवर अशा ज्या आपण म्हणतो ना गुड क्वालिटीज, या गुड क्वालिटीचा एक पॅकेज जे म्हणतो आपण ते पॅकेज विशालमध्ये ठासून भरलं आहे. आधी आयर्न मॅन आणि आता खडतर प्रवासाची 643 किलोमीटरची सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल विशाल शेटे आणि त्यांच्या सहकारी मित्रांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.